आता मेडिक्लेम सुद्धा मंथली EMI द्वारे उपलब्ध। बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड द्वारे कॅशलेस मेडिक्लेम। संगमनेर मधील विश्वसनीय नाव कडलक इन्व्हेस्टमेंट। संपर्क सुनील कडलक 94225586। महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं संकट अधिक व्यापक झालंय, तर माध्यम क्षेत्र देखील त्यापासून अलिप्त राहिलं नाहीये। 500 पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झालीय। 50 जवळपास पत्रकारांवर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि कोरोनानं जवळपास 25 पत्रकारांचे बळी घेतलेत। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना पत्रकार हे कोरोना योद्धे असून कोरोनामुळे पत्रकारांचं निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती। मात्र कोरोनानं 25 पत्रकारांचे बळी गेल्यानंतर देखील एकाही पत्रकाराच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत मिळाली नाही। त्याच अनुषंगानं राज्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांना कोरोना योद्धे म्हणून 50 लाख रुपयांची मदत मिळण्याच्या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषदच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडाला काळे मास्क लावून निदर्शनं करण्यात आली। कोरोनाच्या महामारीची जी सध्याला लाट आहे त्याच्यामध्ये असंख्य महाराष्ट्रातील जवळपास 54 पत्रकारांचे बळी गेलेले आहेत। राज्य शासन आणि आरोग्यमंत्र्यांनी 50 लाखाचा विमा जो आहे विमा संरक्षण देण्याचं कबूल केलं होतं, मात्र अद्याप एकही पत्रकाराला त्याचा लाभ मिळालेला नाही आहे। स्थानिक जरी पक्षांनी मदत केलेली असेल तरी सरकारची एक जबाबदारी आहे, तर सरकारने 50 लाखाचा विमा पत्रकारांना द्यावा अशी मागणी पत्रकार हल्ला कृती समितीच्या वतीने करण्यात आली। आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। त्याचबरोबर नगर जिल्ह्याचे सुपुत्र पण पुण्यामध्ये जे रिपोर्टिंग करत होते पांडुरंग रायकर यांना देखील अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही। तर आमच्या पत्रकारांची सगळ्यांची हीच मागणी आहे की लवकरात लवकर हे जे कोरोना व्हायरसच्या यांनी मृत झालेले पत्रकार आहेत तर त्या सर्व पत्रकारांना राज्य सरकारने 50 लाख रुपये विमा संरक्षण द्यावे, त्याचबरोबर मदत देखील करावी। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सध्या मागील जवळपास 6 महिन्यापासून कोरोनाचं एक प्रकारे जागतिक संकट आलेलं आहे। या संकटात नागरिकांचे प्राण रक्षण व्हावेत म्हणून शासन आणि प्रशासनातल्या सर्व विभाग अहोरात्र परिश्रम करीत आहेत, पण या संकटाच्या काळात लोकशाही व्यवस्थेतला चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा माध्यम वर्ग अर्थात पत्रकार समूह देशभरातला जगभरातला या आणि असणाऱ्या युद्धामध्ये आणि नागरिकांना शासनानं प्रशासनानं कोरोना संदर्भात केलेल्या उपाययोजना यांची वेळेवर माहिती यथास्थित माहिती आकडेवारी आणि समाजामध्ये एक प्रकारे संभ्रम अवस्था निर्माण होऊ नये सुव्यवस्था राखली जावी यासाठी पत्रकार रात्रंदिवस प्रशासन आणि शासनातल्या यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतायत। मग लाईव्ह मीडियाचं रिपोर्टिंग असो अथवा प्रिंट मीडियाचं रिपोर्टिंग करणारा पत्रकार आज ग्राउंड लेवलवरती मागील 6 महिन्यापासून एखादं युद्ध असावं या पद्धतीनं आपली भूमिका निभावतोय। या सगळ्या घडामोडीत अनेकांचे दुर्दैवी बळी गेले, शासन यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना दुर्दैवानं बळी गेलेल्या पोलीस महसूल आरोग्य आणि इतर खात्यातील कर्मचाऱ्यांना कोविड विम्याचं संरक्षण शासनानं देऊ केलंय। आमची मागणी हीच आहे पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या सर्वांनी असणाऱ्या पत्रकारांची हीच मागणी आहे की दुर्दैवानं बळी गेलेल्या पत्रकारांना आणि त्याच्या कुटुंबाला आधार मिळावा दिलासा मिळावा, उघड्यावर कोणीही पत्रकाराचं कुटुंब पडू नये। पांडुरंग रायकर आमचा नगर जिल्ह्याचा सुपुत्र पण मागच्या 6 महिन्याच्या काळात पांडुरंग हे एक उदाहरण आहे। स्वर्गीय पांडुरंग 24 तास रिपोर्टिंग करत होता TV9 माध्यमातून आणि कोरोनानंच त्याचा बळी घेतला। अशा परिस्थितीमध्ये 2 लेकरं आणि आई वडील निराधार यांच्या आणि असणाऱ्या यांचा मागच्या आणि असणाऱ्या वारसदारांना उघड्यावर पडू देऊ नका। अशीच पांडुरंग रायकर सारख्या आणि असणाऱ्या घटनेतून
आमची शासनाला प्रशासनाला विनंती आहे। राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथील कार्यक्रमामध्ये याची अधिकृत घोषणा केली, त्या घोषणेची मान्यता त्या घोषणेची अंमलबजावणी पत्रकारांच्या बाबतीत करावी, एवढंच आमचं पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं नगर शहरातील नगर जिल्ह्यातील पत्रकारांचं मायबाप सरकारला साकडं आहे। आमच्या मागणीची दखल घ्यावी आणि पत्रकारांना न्याय द्यावा, पत्रकारांना आधार द्यावा, पत्रकारांना दिलासा द्यावा। या आंदोलनामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मनसूर शेख, रोहित वाळके, अनसार सय्यद, महेश देशपांडे, संदीप कुलकर्णी, शब्बीर सय्यद, संजय सावंत, आमिर सय्यद, निलेश आगरकर, आफताब शेख, बाबा ढाकणे, वाजिद शेख, उदय जोशी, प्रसाद शिंदे आदींसह पत्रकार, वृत्त छायाचित्रकार आणि माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी झाले। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।